बेळगावच्या दक्षिण काशी कपलेश्वर मंदिरात 16 फुटी महिषासुर मर्दिनीचे रूप नवरात्रीसाठी साकारण्यात आले आहे. भव्य दिव्य आकर्षित अशी साक्षात महिषासुर मर्दिनी सभोवती इलेक्ट्रॉनिक क्रॅकर्स बनवले आहेत. या सजावटीचे उद्घाटन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कपिलेश्वर ट्रस्ट गेल्या 2 वर्षापासून भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे सादर करून दाखवत आहे. यामुळे कपिल तीर्थ हे बेळगावकरांना आकर्षित बनले आहे. इलेक्ट्रॉनिक क्रॅकर्स पद्धतीने बनवण्यात आलेल्या महिषासुर मर्दिनीचा देखावा बेळगावमध्ये प्रथमच अशी 2D प्रकारात भव्य कलाकृती साकारण्यात आली आहे. कलाकार वसंत पाटील यांनी ही प्रतिमा साकारण्याचे यावेळी कपिलेश्वर ट्रस्ट कमिटीचे प्रमुख अभिजित चव्हाण यांनी सांगितले. क्षेत्र दक्षिण काशीमध्ये आता नुकताच आम्ही महिषासुर मर्दिनीचा जो मूर्तीचा अनावरण बेळगावचे आमदार अनिल बेनके साहेबांच्या हस्ते आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. परत आम्ही ह्या 9 दिवसात रोज रात्री 8 वाजता महाआरती असेल. तसेच मंदिराच्या आतल्या भागात जसं आम्ही श्रावणमध्ये किंवा महाशिवरात्रीला विविध प्रकारचे देखावे सादर करून बेळगावकरांमध्ये एक औचित्य साधत होतो की ह्यावेळेला काय त्या पद्धतीनं आम्ही आता नवदुर्गा चं प्रदर्शन आम्ही आत आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नवदुर्गाचं डिस्प्ले केलेलं आहे फोटो फ्रेममध्ये. बेळगावच्या नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की रोज संध्याकाळच्या महाआरतीलाही उपस्थित राहावा. तसेच नवदुर्गा आणि महिषासुर मर्दिनीचा उत्कृष्ट अशी ही 21 फुटी मूर्ती जे वसंत पाटील म्हणून बेळगावचे कलाकार आहेत त्यांच्या कल्पनेतून ही साकारलेली आहे. जोडीला जोड म्हणून गणेश उसुलकर वेळोवेळी आम्हाला साथ देतच असतात आणि विद्युत रोषणाईवर सागर दोडनावर यांनी मंदिराचा कायापलट करून टाकलेला आहे. विद्युत रोषणाई म्हणा जे देखावे आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत. रोज कमीत कमी आता ह्या भागातल्या मागच्या वर्षी आम्ही परंपरा चालू केलेली होती. प्रत्येक गलीला आम्ही निमंत्रण देत होतो त्या पद्धतीने ह्यावेळेला त्याच धर्तीवर आरती आणि प्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दररोज महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. वयाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उद्घाटन करून आमदार अनिल बेनके यांनीही कपिलेश्वर ट्रस्ट कमिटीचे कौतुक केले आहे. नवग्रहाचे जे देवे आहेत त्यांचंही एक प्रकारचं सुशोभीकरण करून त्या ज्या ज्या आहेत त्यांचं सर्वांचं लाईट इफेक्ट देऊन फोटोज गेल्याबद्दल परत एकदा कपिलेश्वर मंडळाच्या सर्व सभासदांचं धन्यवाद. बेळगावच्या जनतेला विनंती आहे की बेळगावकरांनी हा जो देखावा इथं केलेला आहे तो बघून जावा. कारण मला आता बघितल्यानंतर एवढा आनंद झाला की मला वाटतं ह्या भागामध्ये कुठेही असा देखावा कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही. एकूणच येते 9 दिवस बेळगावकरांनी याचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा, त्याचबरोबर कपिलेश्वर मंदिराचा आशीर्वाद घ्यावा मी जनतेला विनंती. अशा या भव्य दिव्य महिषासुर मर्दिनीची कलाकृती पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली आहे.